तरुणीचा विनयभंग करून कुटुंबियांना मारहाण केल्याप्रकरणी दौंड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष बादशाह शेख यांसह 20 जणांवर दौंड पोलिसांनी अॅट्रॉसिटीसह विनयभंगाच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. मात्र दौंड पोलिसांनी आरोपी बादशाह शेख याला फरार दाखवले. आमदार रितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली दौंड शहरातील पीडित गोलप व जामदाडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी दौंड शहरात हिंदू जन आक्रोश ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी राणे यांनी 15 दिवसांपासून फरार असलेला आरोपी बादशाह शेख याला 48 तासात अटक करण्याची मागणी केली आहे. प्रतिनिधी सुभाष कदम, समाजशील न्यूज, दौंड, पुणे. या बादशाह सारख्या कार्टना अगर कोण मोठा करत असेल तर ते आजपासून आम्ही खपून घेणार नाही. या पूर्ण प्रकाराची CID तर्फे चौकशी व्हावी या सगळ्या विषयाची. त्या संबंधित मी स्वतः पाठपुरावा करीन. येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये हा जो काय पूर्ण 15-20 दिवस आलेला अनुभव आहे, राज्यामध्ये सरकार बदलल्यानंतर पोलीस कसं काम करतात आणि आता पुढे कसं काम करतील या सगळ्याची माहिती विधिमंडळाच्या माध्यमातून फडणवीस साहेबांकडे मी पोचवणार आहे. मला विश्वास आहे जे काय महाविकास आघाडीच्या निमित्ताने माध्यमातून जेव्हा अनुभव यायचा काळात अनुभव यायचा तो या देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये येणार नाही. एवढं मी विश्वासाने इकडच्या हिंदू समस्त हिंदूंना सांगतो आणि एवढंही आवाहन करतो की तुम्ही गप्प बसण्याची भूमिका बंद करा. आपल्या अंगावर कोण आलं तर शिंगावर घ्यायला शिका. तुम्हाला काय ताकद द्यायची आहे ते आम्ही सगळे द्यायला तयार आहोत. तुमच्या संरक्षणासाठी अगर एवढा लांबून अगर नितेश राणेला यायला लागतं मग आमच्या माता भगिनीचं संरक्षण इथे कोण करणार याबद्दल थोडा विचार करावा. नुसतं यांचा कोण बादशाह नावाचा कोण येतो आपल्याला त्रास देतो, आपल्यावर अत्याचार करतो, आपल्या माता भगिनींना घाबरून ठेवतो आणि आपण हिंदू समाज म्हणून गप्प बसायचं सहन करत राहायचं हे आता या राज्यामध्ये चालणार नाही. यापुढे असे कुठलेही प्रकार घडले तर नुसतं शांततेत मोर्चापर्यंत थांबणार नाही, नुसतं ठिया आंदोलनापर्यंत थांबणार नाही. त्या बादशाहची पूर्ण शहरामध्ये ढिंड काढीन एवढं मी या निमित्ताने तुम्हाला सांगतो.